तिची सुखाची व्यवस्था व्यासाशी सर्वथा कळवाली. हे सगळं घडलेला प्रकार आहे सगळं व्यासाने पाहिला आणि शुकाचार्य त्या ठिकाणी तसे निघालेल्या अवस्थेत असताना व्यासांना वाटले की आता हे आपल्या शुकाने हे सगळं त्या स्त्रियांचे शब्द ऐकलेत, आपल्याजवळ त्या ठिकाणी भेद आहे, त्याच्याजवळ तो अभेद आहे, हे सगळं त्याच्या कानावरती पडलंय आणि त्याच्यामुळे तर आता ह्याचा जास्तच घोटाळा होतोय असं त्याला वाटलं आणि मुलगा बिघडतोय, मुलगा आता आपला वाया जातोय. आता काही त्याचं म्हणजे आपण हित त्याचं पाहिलं पाहिजे, कशात हित आहे ते आपण पाहिलं पाहिजे, त्याला योग्य मार्गावर आपण आणलं पाहिजे. म्हणून व्यासाना त्या ठिकाणी दया उत्पन्न झाली आणि व्यासाने मग काय केलं या ठिकाणी, म्हणजे आता काहीही करून परंतु ह्याची व्यवस्थाच लावली पाहिजे. किती जरी कडकडी किती जरी आगाव पोरगा असला तरी बापाला वाटते की ह्याचं भलंच झालं, ह्याचं चांगलं झालं पाहिजे. कुठल्या मुलाला कुठल्या बापाला वाटतं की ह्याचं वाटलं झालं पाहिजे असं नाही ना. तसं व्यासाला वाटलं या शुकाचं भलं झालं पाहिजे, शुकाला या ठिकाणी व्यवस्था याची लावली पाहिजे, ह्याला योग्य ठिकाणी आणलं पाहिजे. म्हणून व्यास काय करतायत हे चिंतन या अध्यातून महत्वाचं आहे आणि ते प्रभुराम रायाला सांगायचं आहे की प्रभुराम रायाला ज्याने प्रभुराम रायाचा प्रश्न आहे की एवढं ज्ञान मग ते वाया कसा गेला, तर ते वाया जायचं कारण हे आहे. बरं मग तो मूळ जागेवर कसा आला तर तेच आता इथून पुढे सांगायचं आहे. ग्रंथकर्ते सांगतायत, आपण श्रवण करूया. शुकाचे ब्रह्मज्ञान विकल्प वाक्य झाले क्षीण, शुक जा झाला ज्ञानहीन, ते व्यासासे चिन्ह कळ सरले. ब्रह्मज्ञानाचं विकल्प वाक्य करून त्या ठिकाणी ते क्षीण झालेलं आहे आणि हा ज्ञानहीन झालेला आहे आणि म्हणून ह्याला योग्य ह्याची व्यवस्था लावायला पाहिजे अशा प्रकारचा कळवळ अंतकरणामध्ये निर्माण झालेला आहे. आणि व्यास त्यावेळेला काय ह्याला कसं मार्गावर लावतायत, कसं ह्याला योग्य दिशेचं मार्गदर्शन करतायत हे आपण ऐकायचं आहे. व्यास जाणे भेद ज्ञान, तोची भेदी अभेद सर्वज्ञ, हे शुकाशी नकळे चिन्ह, तेने विकल्प पूर्ण दृढ धरिला. त्यांच्या जवळ भेद ज्ञान आहे आणि आपल्या जवळ हे अभेद ज्ञान आहे हे त्या ठिकाणी शुकाला वाटतंय, पण तसं नाहीये. इथं कुठल्याही प्रकारचा अभेद किंवा भेद असं काहीच घडलेलं नाही. कसं असतंय, काही माणसाची नजर एकदा तशी झाली की ती तसंच होत, त्या स्त्रियांचं शब्द ऐकलं आणि ह्याच्या मनामध्ये ती कुणगाठ बांधली हे पक्क झालंय ते. पण मुळामध्ये व्यासाची कुठे कसर कुठे होत असते का, व्यासाला कुठं असं वाटतंय का, आणि व्यास अशा इतक्या खालच्या पातळीवर येत आहेत का, अजिबात नाही. हे स्त्रीच्या वाक्यानं घडतंय का याच्यासाठी हे प्रकरण हिचं स्थापित केलंय आणि हे रामरायाला विश्वामित्राकडून ते ऐकायचं की वही जगाला हे पुढे जे सगळं हे घडणार आहे त्यांच्यासाठी हा उपदेश आहे, हे निमित्त केलंय रामरायाचं. वास्तविक पाहता रामरायाला हे काय कळत नाही का, माहित नाही का, पण ह्या निमित्त करून हे जे आपले सगळे कीर्तन प्रवचनकार जे मोठमोठे जे ज्ञानी म्हणून घेत आहेत त्यांच्यासाठी हे चाललंय. शुकाची अवस्था एका स्त्री वाक्यानं जर अशी होते तर आपण किती स्त्रियांची वाक्य ऐकतोय, आपण कुठं शिकाय नेमकं, आपण कुठल्या पायऱ्यावर उभा हे आपल्याला कळायला पाहिजे, त्याच्यासाठी हे सगळं चाललंय. असो, या ठिकाणी व्यासांच्या लक्षात आलं की माझ्याजवळ भेद ज्ञान भेदच आहे हे त्याचं पक्क झालंय म्हणल्यात आणि असं ते नांदायला लागलं, त्याच्यामुळे आता ह्याला आपण सांगून उपयोग नाही. घरची पोरं बापाचं ऐकून कधी सुधरत नाहीत, त्याला दुसऱ्याकडून मार्गदर्शन करावं लागतं हे शुकाच्या लक्षात आलं, या व्यासांच्या लक्षात आलं आणि व्यासाने त्यावेळेला काय नियोजन केलं ह्याचं हे नियोजन आपण ऐकलं की आपल्याला बी ते सहज लक्षात येईल काय करतायत व्यास शुकासाठी, ते आपण पुढे पाहूया. व्यास सुखाला घे असता क्षणा क्षणा म्हणे परत, तोची झाली विकल्प युक्त त्यावरी परत न म्हणे व्यास. शुकाचार्यासाठी व्यास सतत आसक्त आहेत म्हणजे शुकासाठी म्हणजे व्यासांच्या मनामध्ये आसक्ती आहे, ये बाबा परत, ये बाबा परत, थांब शुका असं म्हणत होते ना हे निघाल्यानंतर, पण ते त्याने आता बंद केलं. आता म्हणजे ह्याच्या ज्ञानामध्ये असं घर झालंय, ह्याचं ज्ञान तर म्हणजे ब्रह्मज्ञानाची माती झाली सगळ्या आणि विकल्प मात्र ज्ञान ह्याच्या जवळ आहे, त्याच्यामुळे आता ह्याला थांब शुका आणि असं कर शुका असं म्हणून काय उपयोग नाही म्हणले. आता मग काय करावं लागेल,
काय करावं लागेल आणि काय करतायत ते आपल्याला ऐकायचं आहे. काय व्यासाने म्हणजे या ठिकाणी नेमकं काय केलं आणि कसं शुकाला या ठिकाणी मूळ पदावर आणलं त्याचं चिंतन पुरं आहे. व्यासांतर्यामी आपण जाणून शुकाचे ज्ञान ज्ञानेक्षिण जेने पावे ज्ञान संपूर्ण तो कृपेने आपण सत्संग सांगे. अंतर्यामी सगळंच आणलंय व्यास हे अंतर्यामी ज्ञान त्यांना कसं म्हणजे आता भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान त्यांना आहे म्हणजे शुकाचार्याच्या बद्दलचं ज्ञान नाही का आहे म्हणून त्याने काय केलं हे ह्याचं ज्ञान क्षीण झालंय. याला संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ह्याला सत्संगती सांगितली पाहिजे. या सत्संगा वाचवशिवाय केल्याशिवाय आपल्या ज्ञानाला उजाळा दिल्याशिवाय उजाळा त्या सत्संगामधून दिला जातो आणि त्याच्यातूनच ज्ञान पण आपल्याला दूर होतं म्हणून सत्संग सांगितलं आहे आपल्या संप्रदायामध्ये. सत्संगाला फार मोठी किंमत आहे. तसाही माणूस असू द्या पण तो जी योग्य मार्गाचं आचरण करतोय करतोय सत्संग करतोय कीर्तन प्रवचन त्याच्या संगतीत लावल्यानंतर बाबा ह्याला काहीतरी त्याच्यापासून त्याची बाधा नाहीशी होईल आणि योग्य दिशेने हा वाटचाल करेल असा विचार त्यांच्या मनात आला आणि याला सत्संगती सांगतायत. कुठली सत्संगती सांगतायत कुठल्या पंथामध्ये लावतायत ते आपण पाहूया. व्यास म्हणे श्री शुकासे तू तो इच्छा दातोसे अवश्य जाई जनका पासे निसे पावसे त्याचे ने. आता हा थांबत नाही ऐकत नाही. एखादा मुलगा जर असा अर्धवट शाळा शिकला नोकरी लागना म्हणून रुसून चालला आता तो ऐकत नाही चाललेला जाय त्यावेळेला बाप म्हणतो तू चाललाय ना मग मुंबईला जाण्यापेक्षा बाबा पुण्याला जा तिथं जा तिथं जा कोणतरी तिथं नातेवाईक आहे त्या कंपनीत जा ह्या कंपनीत जा सांगतो म्हणजे जेणेकरून ह्याला योग्य ठिकाणी लावलं की मग तिथं कुणीतरी त्याला नेट सांगतील तो मूळ पदावर येईल. हा हेतू मूळ बापाच असतो. त्याप्रमाणे इथे व्यासाने सांगितलं तू चाललायस ना नाहीच ना थांबत जातोयस ना तर मग जा पण कुठं जा मग असा चाललाय तर मग त्या जनकापाशी जा आणि त्या जनक राजाला भेट की ज्याच्यानं तुझं कल्याण होईल असं शुकाचार्याला व्यासाने सांगितलं की ज्या जेणेकरून तू निघालाय तर जा पण अमुक ठिकाणी जा तिथे गेल्यावर तुझं कल्याण होईल असं या ठिकाणी व्यासाने शुकाचार्याला सांगितलं असं प्रभू रामरायाला विश्वामित्र सांगतायत. जनक राजा पृथ्वीचे ठाई राज्य करून तो विदेही ज्ञान विज्ञान त्याशी सर्व ही परिपूर्ण पाही पूर्णत्वे. की हा राजा जनक जो आहे तो पृथ्वीवर एक विशेष असा तो एक राजा आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञान ही आहे त्याच्या ठिकाणी विज्ञान ही आहे आणि त्याजवळ अध्यात्म ही आहे अशा तऱ्हेचा तो राजा आहे आणि तुझं त्या ठिकाणी कल्याणच त्या ठिकाणी गेल्यानंतर होईल असं त्या शुकाचार्याला व्यास महर्षीने सांगितलेलं आहे. जो संदेह मानसी त्याचे निसंदेह होसे समाधान जनका पासी परमार्थासी परी परमार्थ. संदेह आहे तो संदेह निसंदेह होण्यासाठी संदेह म्हणजे काय म्हणायचं त्याला अविचार शंका शंका म्हणा शंका तुझ्या मनाच्या ठिकाणी जी शंका आहे ती शंका नाहीशी होण्यासाठी निसंदेह होण्यासाठी तू जनकाच्या जवळ जा तुझं समाधान होईल आणि तुला परमार्थाची प्राप्ती होईल असं व्यासानी शुकाला सांगितलं. त्यावेळेला शुकाला आपल्या वडिलांचं शब्द ऐकून काय वाटलं त्याचं चिंतन पुढं. आपण ज्ञान सांगावे त्यासी व्यास ज्ञान हे शुकाचे मानसी या लागे धाडे जनकापासी स्त्री शुकासी निश्चयार्थ. आपण त्याला सांगू शकतो शिकवू शकतो सगळं करू शकतो पण आपण त्याला जर सांगितलं तर त्याच्या मनाची मनाचं असं ठरलंय की आपल्या वडिलाला काही कळत नाही ही त्याच्या मनात पक्क झालंय. आपण ज्ञान सांगावे तशी व्यास अज्ञान हे शुकाच्या मानसी माझ्या बापाला तर काहीच कळत नाही म्हणजे तो तर अज्ञान आहे. मग असं जर त्याचं मानस असेल तर आपण सांगितलेलं त्याला कसं पटल बरं पटणार नाही म्हणून करता जनक राजाच्या जवळ त्याला पाठवावं मग त्याच्याकडून त्याच्या ज्ञानाची त्याचं काय असेल ती झळती होईल आणि योग्य दिशेची वाटचाल तो करू शकेल. हा अट्टहास व्यासांचा आहे.
श्री शुकाची मनोवृत्ती मने कली व्यासाची ज्ञान स्थिती आता जनकाची ज्ञानोक्ती तेही निश्चिती पाहू पा उघड असते बघा. ऐकणारे मंडळी उपस्थित आहेत, 45 जण आहेत आता ही ऐकतायत. या ओळीमध्ये काय म्हणतात, शुकाचार्याची मनोवृत्ती, शुकाचार्याच्या मनात असा विचार आलाय की आता आपण सगळं ह्या व्यासाचं म्हणजे बापाचं किती आहे मोठे, पण बापाच्या जवळ किती ज्ञान आहे हे आपल्याला कळलंय. म्हणजे आता ह्याच एकदा बघू, म्हणजे काय जाऊन काय फरक पडालाय, जाऊ त्याच्याकडे. आता शुकाचं आणि जनकाचं त्याच्या तर ह्याच्यामध्ये किती फरक आहे बघूया, म्हणजे ह्यांचं ज्ञान कुठल्या कसं आहे, त्यांचं ज्ञान कसं आहे बघायला काय अडचण आहे. बघू तर आपण, जाऊ तर आपण असं वाटलं. म्हणजे मनामधून त्याच्याबद्दल सुद्धा असं प्रेम नाही कि बाबा त्यांना आपल्याला भऱ्यासाठी पाठवा लागले, अगर आपलं ती भलं करतील असं मुळीच वाटत नाही का. तर विकल्प शिरलाय ना आणि त्याला वाटलंय बघू, म्हणजे काय असतं त्याचं, म्हणजे जा म्हणतो तर जायला येईल, बघू ती किती शान आहे ती. असं हेळसांड, हेळसांड ज्याला म्हणतो ना आपण, ह्याच्याजवळ किती आहे त्याच्याजवळ असणार आहे असं आपण सहज बोलतो. त्याप्रमाणे ते शुकाला वाटलं आणि शुकाचार्य आपल्या वडिलाच्या शब्दावरती ठाम झाले आणि पुढे काय करतायत बघूया. म्हणले आयसे विचारोनी मनी मेरुगिरी उतरोनी जनकगिरी ठाकोनी तत्क्षणी तो आला. आपल्या मनाच्या ठिकाणी विचार केलेला आहे शुकाचार्यानी आणि जनकराजाची नगरी विचारत ती मेरुगिरी नावाचा पर्वत आहे, मेरू पर्वत, त्या पर्वतावरती गेले. त्या पर्वताच्या पुढे ती विदेहपुरी आहे, त्या जनकराजाच्या नगरीच्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि बघू म्हणले आता ह्यांचं ज्ञान कसलं आहे काय एकदा पाहूया. ताबडतोब ते शुकाचार्य त्या जनकराजाच्या नगरीमध्ये जाते झाले, म्हणजे नगरीच्या अगदी नजीक गेलेले आहेत. नग्न नगरात जाता होईल लोक पहा सकता पती चिरांची तत्वता लोक लज्जार्थ कोपिन केली. आणि नगराच्या गजवळ गेल्यानंतर मग आता बाया पोरं माणसं एवढं मोठं प्रचंड मोठं नगर आणि आपल्या तर अंगावर काय वस्त्र नाही काय नाही काय नाही आणि आले की त्यांच्या मनामध्ये विचार आणि म्हणून मग त्यांनी केलं असं नगरामध्ये नग्न केलं तर लोक आपल्याला बघून हसतील, उपासकता होईल, मग काय करावं. तर मग म्हणले निदान कमरेला तरी एखादी लंगोटी वगैरे घालावी, पण छोटस कापड घेतलं इथं बर आणि त्या कमरेला बांधलं लंगोटी कौपीन घातली त्या ठिकाणी. म्हणजे आता निदान एवढी जर लोक लज्जार तर म्हणजे झाकलं तर आपलं थोडं बरं आहे असा विचार केला. बरं ही लाज त्या वेळेला कुठं मनात आलती, आज मनात आली ना का, तर ती ज्ञान गेलं ना बोंबलत सगळं आणि विकल्प आहे मनात, त्याच्यामुळे आता ती असलंच मनात येणार. गेला तिथं आणि कौपीन घेतलेली आहे, कमरेला बांधलेली आहे आणि शुकाचार्य राजा जनकाच्या दरबारामध्ये म्हणजे त्या गावाच्या ज्याला आपण वेश म्हणतो महाद्वार म्हणतो त्या महाद्वारात गेलेले आहेत. भेटो नाही रायासी तैशेची देवालयासी रिते हस्तेसी न जावे. त्यांनी की आता म्हणजे आपण या नगरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि राजाच्या भेटीला जायचं आहे. राजाच्या भेटीला जायचं म्हणल्यानंतर शास्त्र असं सांगतं की रिकाम्या हाताने जायला नाही पाहिजे, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे हातामध्ये, काहीतरी त्यांना दक्षिणा वगैरे काहीतरी असं द्यायला पाहिजे ना, आणि म्हणून तसं गेलं पाहिजे रिकाम्या हाताने राजाला भेटू नये किंवा कोणालाच भेटू नये. किंवा एखाद्या देवालयामध्ये मंदिराला जायचं म्हणलं तर आपण हातामध्ये साखर तर नेतो, पंचफळ तर नेतो, हळदी कुंकू तर नेतो, उदबत्ती तर नेतो, काहीतरी घेऊन जातो. किंवा साधू संतांना भेटायचं आहे त्यांना काहीतरी देण्यासाठी आपण घेऊन जातो, त्याप्रमाणे आपण मोकळे गेलं नाही पाहिजे हाही विचार त्या शुकाच्या मनामध्ये आलेला आहे. सद्गुरु जो का कृपा मोती त्याशीही भेटून रिते हाती याची वृद्ध वृद्ध शिकविती धर्मशास्त्री नीती निश्चयची. असं सांगितलेलं आहे शास्त्र देखील असं सांगत आहे की बाबा रिकाम्या हाताने कुणाची सद्गुरूची संतांची कुणाची भेट घेऊ नये, हा वृद्धाचार आहे. वृद्ध माणसं जुनी माणसं सगळे आपल्याला शिकवतात, करून दाखवतात, येत वडिला देशे करता या नाम धर्म ठेव. आपण म्हणतो त्या प्रमाणे जी स्वरांची जी रीत आहे ती पाळावी लागते हा विचार शुकाच्या मनात आलेला आहे. जनक गुरुत्वे जगद्गुरु तोची नरेंद्र नरेंद्र त्या श्री रिक्त हस्ते नमस्कारो
करीतो नरा स्वधर्म मंद. जगाचा जगद्गुरु म्हणलेला आहे त्याला. एवढा मोठा तो गुरु आहे, राजाचाही तो राजा आहे, आणि त्याच्याजवळ अशा रिकाम्या हस्ताना जायचं आपण नमस्कार करायचं म्हणलं तरी तो काय म्हणले स्वधर्म मंद झाला ना मुक्ती. असं कुठं असतंय का हो, एवढ्या मोठ्या राजाला भेटायला जायचं म्हणल्यानंतर त्या सुदामानं सुद्धा पोहे नेल ते मुठ बरं, काहीतरी नेलं पाहिजे हो, मोकळं कसं जायचं बरं, मोकळं जाणं योग्य आहे का आपल्याला, ते शोभत का, हा मनामध्ये ह्यांच्या असणारा विचार आहे. आणि म्हणून आपण काही का होईन आपण न्यायलाच पाहिजे, काहीतरी घेतलंच पाहिजे. म्हणून हा त्या ठिकाणी आता काय घेतोय राजाच्या भेटीसाठी ते आपण ऐकूया. जनक निर्लोभ द्रव्याची द्रव्य दृष्टी ऐसा निश्चय धरोनी पोटी हाती घेतली राखोटी जनक भेटी लागोनी. राजा कसा आहे, विदेही जनक म्हणतात त्यांना, देहावर कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही. आणि अशी देहावर आसक्ती नसणारा काय द्रव्यावर आसक्ती ठेवतो का, धनावर आसक्ती ठेवतो का, नाही म्हणले. तो निर्लोभी आहे, निर्लोभी, कुठल्याही प्रकारचा लोभ, कुठल्याही प्रकारची आसक्ती त्या राजाला नाही, असं ज्यांचं वैभव आहे. आणि म्हणून अशा त्या ठिकाणी असणाऱ्या जनकाला नेण्यासाठी आपल्याजवळ काय म्हणले, काय काय नाही म्हणले, त्यांना लागतंय तरी काय, काय नाही म्हणले, निर्लोभी आहे, मग काय न्यावं, काय नाही म्हणले, राख मुठभर हातात घेतली म्हणले, मुठभर राख हातामध्ये घेतली घेऊन म्हणजे हातात राखोटी, आणि अशी राखोटी हातामध्ये घेतलेली आहे. आणि जनक भेटीसाठी त्या महाद्वारामध्ये असणारा काय शुकाचार्य त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. चिरकटी सूत्र कंठी कोपेन हाती राखोटी राजद्वाराला उठा उठी द्वार पाळ देखिला. चिरकटी सूत्र कंठी, ऐका यांचं कसं आहे, ती कटी सूत्र आहे म्हणजे ज्याला आपण कडदोरा म्हणतो, कंठी कौपीन आहे कमरेला, आणि राखोटे हातामध्ये, असे मुठभर राख घेतलेले हातामध्ये. आणि अशा अवस्थेमध्ये जनक महाराजच्या दरबाराच्या मध्ये दौरा द्वारपालाच्या या ठिकाणी असणारा हा व्यास शुकाचार्य जाऊन पोहोचलेला आहे. ब्रह्मसूत्रे वीन नवे ब्राह्मण संन्यासी नवे दंडे विन दिगंबर नवे हा संपूर्ण अति विलक्षण वेशधारी. त्या ठिकाणी त्या दरबारामध्ये गेल्यानंतर त्या दरबारामध्ये जे द्वारपाल होते ज्याला आपण वॉचमन म्हणतो, अलीकडे प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर ते वॉचमन जसं असतात ना, ड्रेस घालून हातामध्ये काठी घेऊन उभा असतात, तसं जनकराजेच्या दरबारामध्ये असे द्वारपाळ होते. आणि त्यांच्या ह्यांच्याकडे बघितलं, आणि बघितल्यानंतर ह्यांना नकशिकांत न्याळ म्हणते, ब्राह्मण म्हणावा तर ब्रह्मसूत्र नाही म्हणले ह्यांच्याकडे, मग कोण आहे हा, संन्याशी म्हणावा का, संन्याशी म्हणावं तर हातामध्ये दंड नाही. अरे बापरे, ब्राह्मण बी नव्हे, संन्याशी बी नव्हे, आणि एखादा गुजराता देव म्हणाल तर नग्न बी नव्हे, लंगुटी लावलेली आहे, दिगंबर बी नव्हे, मग हे कोण आहे, दर ब्राह्मण नव्हे, ना संन्यासी नव्हे, ना दिगंबर नव्हे, ना ग्रस्ती नव्हे, कोण आहे मग हा बरं, असं त्या द्वारपालाने यांचं निरीक्षण केलं आहे. या लागे श्री शुकासी द्वारपाळनी वारी त्याशी तो मने सांगराया पासी मी शुद्ध भेटीसी आलोसे. या ठिकाणी एक दोन तीन वाव्या घेऊया, म्हणजे थांबूया आपण आता, दोन तीन वाव्या घेऊन आपली वेळ झालेली आहे. या लगे त्या शुकाचार्याने त्या द्वारपाळाला विचारलं, द्वारपाळाला सांगितलं, आणि त्या द्वारपाळाने निवारी म्हणजे त्यांना सांगितलं, थांबा थांबा थांबा, आत जाण्यास सक्त मनाई आहे, परवानगी शिवाय आत येऊ नये, असं त्या बंगल्यावर बोर्ड असतात, विचारल्याशिवाय आत जायचं नसतं. त्यांनी त्यांना थांबवलं, थांबवल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणजे तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक त्यांच्या भेटीला आलेलो आहे, असं त्या द्वारपाळाला शुकाचार्याने सांगितलेलं आहे. त्या स्त्री शुकाचे मनोगत आलो असे ब्रह्मसुत राजा सामोरा येईल सन्मानयुक्त नेईल. त्याचं जे मनोर आहे ते मनोर हा रचतो आतल्यात,
आपल्याला वाटतं का नाही? आता आपण गेलो एखाद्या पाहुण्याच्या गावाला, आपल्याला लगेच फोन केला, आडवं येतेली, पिशवी घेतेली, घरात नेतेली, हातपाय धुवायला लावतेली, हा आपल्या आपल्या मनात असते हे, हा मग काय चहा करतेली, दूध देऊ का, चहा देऊ का, सरबत घेता, हा का जेवणच करता, असं विचार केली असं आपल्याला वाटतं. ती किती करते ती कुणा ठाऊक, पण आपल्या आपल्याला आपल्या आपल्या मनाचे मनोरथ असत. शुकायला वाटलं, आता मी जर आलोय आणि ही जर राजाला जाऊन सांगितलं तर राजा म्हणेल अरे शुका ना, चला 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 चला, लावा लावा वाजून ठेव, न्या आणा मिरवीत, असं मला होईल, मला पालखीत बसवी दिली आणि मला वाजत गाजत नेतेली, असं ह्याच्या मनात वाटतंय, याला वाटतंय. सन्मानयुक्त म्हणजे सन्मानयुक्त म्हणजे हे सगळं आलं बरं का, हे पदरच सांगितलं म्या, पण सन्मानयुक्त शब्दाचा अर्थ तो की मला वाजवत नेतेली, मला पालखीत नेतेली, मला गाजवीत नेतेली, असं ह्याला मनात वाटतंय. आणि तुम्हाला सांगू का, मान हा मागून मिळत नसतो, मान मागून कुणी देत नसतं, मानाप्रमाणे वागावं लागतं, सन्मान पाय घडे घालीत पुढे येत असतो, मागून कधी मान मिळत नाही, असं मनोर कधी रचून मान कधी भेटत नाही, त्याच्यासाठी आपण तसं वागावं लागतं. लोक पायघड्या घालतात, बघा तुकोबा रायाला, ज्ञानोबा रायाला आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पायघड्या घालतात वारकऱ्यांना, सगळ्या रांगोळी करतायत डांबरी रोडवरती, एवढ्या का बरं, काय एवढा मान देतात वारकऱ्याला, काय एवढा मान देतात तुकोबा रायाला जगत माऊलीला, तर ते तसे वागले म्हणून लोक पायघड्या घालतात आणि त्याच्यावरनं सगळे आपले वारकरी चालत येतात. हे मागून मिळत नसतं, तसं वागावं लागतं, मग ते भेटत असतं. शुकाचार्याच्या मनामध्ये मनाचं मनोरथ आहे त्याच्या, हा मी शुक आलोय सांगा राजाला, हा मग ती येतील, पालखी आणतील, वाजंत्री आणतील, मग मी त्या पालखीत बसवून मला वाजवीत येतील, असं ह्याला वाटतंय. आणि म्हणून म्हणतात सन्मानयुक्त नेहिलं, पण काय झालं त्याच ऐका पुढची ओवी. ऐशा ज्ञान अभिमानी थोर श्री शुका माझारी बांधले घर, ते कळले रायाशी अंतर शुक विकार हृदयस्थ. त्याच्या मनामध्ये जे हे सगळं मनोरथ पाहत चाललेलं विचाराच, ते जनक महाराजाला न सांगताच कळलं. कशावर न कळलं म्हणताल तुम्ही न सांगता, तर ज्या द्वारपाळाने सांगितलं की कुणीतरी बाहेर आलाय आणि तो म्हणतोय मी शुक आलोय राजाला सांगा असं तो म्हणतोय, म्हणल्यावर जनक महाराजांनी तिथंच वळ केली की म्हणजे चांगला गर्वाने युक्त झालेला दिसतोय, मी म्हणतोय ना, मी शुक आलो म्हणतोय म्हणल्यावर, हा ठीक आहे म्हणले, त्याची झाडाझडती घेतली पाहिजे, त्याला ज्ञानाभिमान झालाय, ह्याच्या हृदयाच्या ठिकाणी त्या विकल्पाने घर बांधलंय हे राजाने ओळखलं, आणि राजाने ओळखून ह्याच झडती घेतली पाहिजे, हा विचार राजाच्या मनामध्ये आला. आणि अजून एक ओवी वाचा आपण थांबूया. शुकाची सोया घेता भेटी तो विकल्प धरिला पोटी, व्यास बोलिला जे गोष्टीसाठी त्या विकल्प पुष्टी शुक बांधे. त्या मनामध्ये शुकाची जर जाऊन आपण भेट घेतली तर शुकाचा जो विकल्प आहे तो आणखीन बळावेल, आणि ज्याच्यासाठी शुकाला इकडं व्यासाने पाठवलंय ते तसंच राहील. म्हणून याचा विकल्प घालवण्यासाठी ह्याला पाठवलेला, आणि त्याचा तो विकल्प जर घालवायचा असेल तर ह्याला चांगली ह्याची परीक्षा घेतली पाहिजे, आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मग पुढचं काय असेल, तीन परमार्थामध्ये परीक्षा असते बरं का, परमार्थामध्ये खूप मोठमोठ्या परीक्षा असतात, आपल्या ते लक्षातही येत नाहीत, खूप परीक्षा असतात. आपण ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचं मान सन्मान विघ्न अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात, पण त्याच्यामधून जे टिकतात, जे सलोकून निघतात, त्यांचाच जय जयकार होतो, त्यांचं नाव लौकिक होतं, तेच परमार्थिक होतात. त्यांना त्या ठिकाणी काय लोकेशनाच्या दृष्टीनं म्हणा, कुठल्या दृष्टीनं म्हणा, त्यांचं त्या ठिकाणी काही तर पुढं थोडंफार चालतं, आणि जे त्या परीक्षेत नापास होतात ते त्याच क्षणाला अधोगतीला जातात. म्हणून परमार्थामध्ये परीक्षा असतात, अनेक प्रकारचे संकट, अनेक प्रकारच्या गोष्टी त्याला सामोरं जावं लागतं, सगळं ते सहन करावं लागतं, ऊन पावसाळे सगळे हे सोसावे लागतात, तेव्हा कुठेतरी थोडाफार उजेड पडतो, अन्यथा नाही. म्हणून हे जे प्रकरण आहे हे त्याच्यासाठी आहे, याच्यातून हे शुकाचा झाडा घेतायत का आपला घेतायत हे आपण ओळखलं पाहिजे,
हे सुखासाठी नेमकं चाललंय का आपल्यासाठी? तर हे आपल्यासाठी चाललेलं आहे. प्रभू रामरायाचं निमित्त करून विश्वामित्र ऋषी तुम्हा आम्हाला हे सगळं सांगतायत, रामरायाच्या निमित्त करतायत सांगतायत, पण नाथ बाबा त्याच्याकडून आपल्याला हा मुख्य संदेश या ठिकाणी पोहोचवतायत. आता वय किती झाले आज? 66.